हाय फॅमिली, कसे आहे सर्व? नवलेश दिसतोय, रंजिता आहे, हा सुनील आहे, हा सुनील आहे, ओवी आहे, हार्दिक आहे, आई आहे आणि या आमच्या बाई पण आहेत. तर ह्या बाई कोण? ह्या बाई आहेत ज्यांनी मला मालिश केली होती लहानपणी आणि प्रतीकला पण केली होती आणि आता छकुलीला पण टॅच करतात. अंगणवाडीमध्ये कलेवरती उतरून गेलेलं आहे. हो, आणि बाकी सगळं केलेलं आहे माझं, जे आता आपण जेवणार आहोत म्हणून मी सांगत नाहीये. बाई, छकुली कशी वाटली आपली? छान आहे. छान आहे. माझ्यासारखी आहे का प्रतीक सारखी? प्रतीक सारखीच आहे. चंचल. आणि हे सगळं तुम्हाला दिसते, हे सगळं गिफ्ट्स आहेत ओवीची, ती नंतर बघायला मिळतील कुणी काय काय दिल्यात. बर्थडे आमचा व्यवस्थित पार पडला काल. पुन्हा एकदा ओवीला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ओवी. तू थँक्यू बोलायचं सोनू. तर बर्थडेचा व्लॉग तुम्हाला धमाकेदार व्लॉग बघायला मिळेल उद्या सकाळी 9 वाजता आणि परवा पण बघायला मिळेल कदाचित. तर आज बर्थडेचा विषय नाही आहे, आज झाल्यात आपल्या मॅडमचे 6 लाख सबस्क्रायबर पूर्ण. सहा लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. वा वा. म्हणून म्हणून मी नवलेश आणि हार्दिकला केक आणायला पाठवलं होतं आणि काहीतरी गडबड झालंय असं म्हणजे कानावर आलंय. काय गडबड झालंय नवलेश? जास्त नाही झालंय, थोडस झालंय. तिकडे पडलाय. काय पडलंय? हमारा मन बहुत बड़ा है. चला आता मैडम तुम्ही केक कटिंग करा, सगळ्यांना भूक लागली. केक ची नाही, बिर्याणीची. आणि बिर्याणीसाठी का सगळे तरसलेत खाण्यासाठी ते तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघून कळेल. आजचा व्हिडिओ बघून नाही, कारण मी सांगणार नाहीये का सगळ्यांना बिर्याणी खायची आज. तर केकवर काय लिहिलंय? कॉंग्रॅच्युलेशन 600 K. आणि ह्याच्या आधी एक केकची ह्यांनी वाट लावली आहे सर्वांनी. तर बस थोड्या वेळामध्ये त्याचा शॉर्ट येईल क्रेझी फुडी रंजितावर आणि इंस्टाग्रामवर. बघायला विसरू नका काय केलं ह्यांनी केक बरोबर. धमाल धमाल. चला मॅडम केक कापा तुम्ही आता. आपले 6 लाख सबस्क्रायबर झाले. बाबांकडून पण भरव मला. मी पण हात लावलाय. मी पण हात लावलाय. हा बाबांनी पण हात लावलाय. बरं भरव. ओवी ओवी माझ्या बाईंकडून पण भरव नाही. बाईंनी पण हात लावलाय. बरं 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 बरं. ओवी ओवी हार्दिक दादाकडून पण भरव. एक मॅंगो दादाकडून भरव. या सुनील कडून पण भरव. नवलेश आता केक तुझ्याकडे घे आणि त्याचे स्लाइस कर आणि ठेवून दे, ज्याला जो पाहिजे तो घेऊन खाईल. ओके. नाही तुझ्याकडे घे ना बाजूला तशी, कारण सगळ्यांना तर वाट म्हणजे वाट बघताय सगळेजण बिर्याणीची. आतुरता आहे आणि कल्याणी छकुलीला झोपवते. नुकतीच मालिश झाली फर्स्ट क्लास, अंघोळ झाली, मालिश झाली. बाई तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचं? आता मी लहानपणापासून तुम्ही बघताय मला अगदी जन्मल्यापासून. लहानपणापासून ते म्हणजे मोठे होईपर्यंत आता खूप फरक आहे. वजनामध्ये नका बोलू तुम्ही. वजनात नका बोलू. म्हणजे पहिली जी परिस्थिती होती तुमच्याकडे ती आता तुमच्याकडे नाही. आणखी माझ्या आशीर्वादाने तुम्हाला जास्त परिस्थिती चांगली होती. आणि बाई मला म्हणाल्या मगाशी मी एक घास खाईन तुमच्यावर. मी विचारलं जेवता का तुम्ही, तर म्हणाल्या एक घास खाईन. तुम्हाला किती घास मिळतील बाई बोलल्या? 100 घास तुम्हाला अजून मिळतील. आणि या बाईंच एक आहे, बाई जन्म झाला तेव्हा मॉरिसला, रोहनला, प्रतीकला, ह्याच बाई अंगणवाडीच बाईला त्या मदतनीस होत्या. आता रिटायर झाल्यात. न्यायचं, आणायचं, घ्यायचं त्यांची जिम्मेदारी सगळी. कडीवर न्यायचं, कडीवर उचलून. आणि त्याच्यामध्ये काय केलं
शाळेमध्ये हा तर ते पण सगळं बाईच बघायचं. त्याच्यामुळे आई नंतर ह्या बाईच आहेत ज्यांनी सगळं केलंय, कारण आई जे करते ते त्यांनी केलं अंगणवाडीमध्ये. आणि खूप जण असं विचारतात कल्याणी अंगणवाडीमध्ये काय वगैरे, तर कुठला पण जॉब कुठला पण बिझनेस छोटा नसतो. अंगणवाडी आहे म्हणून आपण सगळे आहोत. तुझ्यापैकी कोण असा आहे जो डायरेक्ट इंग्लिश स्कूल मध्ये गेलेला आहे? कोण नसेल. नाही तुझं तुझी पिढी वेगळी आहे, मी आमच्या पिढीला विचारतो. खरे जे संस्कार होतात ते बालवाडीतून अंगणवाडीतूनच होतात, त्याच्यामुळे अंगणवाडी असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर शाळा. बरोबर. किती वर्ष सर्व्हिस झाली बाई? 31 वर्ष सर्व्हिस झाले बाईची. पण अगदी काळजीपूर्वक पोरांना न्यायची, माझ्यातही पोरांना दोन्ही व्यवस्थित, पण वहिनी आणि हातात आणून देणार व्यवस्थित. आणि पुढे हा घरी येऊन हाक मारल्याशिवाय यांना घेऊन गेल्याशिवाय पुढे जात नव्हती बाई. एक ते बाईंच आहे. आता माझी छकुलीला मालिश करायला येतात, पोरांना केली आता छकुलीला. ओवी माझी इथे सगळ्या गावाच्या बाई द्या. बाई नाव काय तुमचं? माझं नाव शकुंतला सदा. शकुंतला पण त्यांना सदुबाईच म्हणतात सगळे. सगळ्या पंचक्रोशीत त्याच नावाने ते प्रसिद्ध. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, माहिती नसेल तर बहुतेकांना माहिती नसेल. आणि बाई खूप छान जेवण बनवतात आणि जेवणाची ऑर्डर पण घेतात. आणि आमच्या लग्नामध्ये रंजिताच्या साईडने बाईंनी सगळं जेवणाचं सांभाळलं होतं. आता तेव्हा काय बोलले थोड्या वेळापूर्वी, मला जर असं काम मिळालं नाही करेन तर मी करेन. मला एकच काम पाहिजे, पण असं काम पाहिजे सगळंच करेन मी. आता रिटायर्ड झालं तर आराम करायचा बाई, भरपूर काम केलं. चला वेळ नाही घालवत, तुम्हाला भूक लागली असेल. चला बिर्याणी आलेली आहे. आणि पहिला नंबर कलसे भूका हू. ए सुनील, कलसे भूका हू, समजलो. तरी आहे चिकन दम बिर्याणी. कालचं तुम्हाला कसं वाटलं बर्थडे सर्वांना? रंजिता वाढते, आपण गप्पा मारूया तिथपर्यंत. आणि नवलेश हार्दिक ताट घेऊन बसलाय कशासाठी मला कळलं नाही. हार्दिक काय फोन केला? तर आता मी तुम्हाला सांगतो, काही असतात ते देवासाठी उपवास करतात, श्रावण वगैरे करतात. आपण देवासाठीच करतो नॉर्मली, पण जेव्हा आपण देवासाठी करतो तेव्हा घरातले सगळेच करतात. तर ह्याच्या घरात सगळे नॉनव्हेज खातात. आणि हा आज पहिल्यांदा श्रावण केलं आहे. कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे? म्हणजे हा देवासाठी नाहीये. हा देवासाठी नाहीये, हा कोणासाठी तरी आहे. माझ्या शरीराला आराम मिळावा म्हणून एक महिना. तर तुम्ही समजून जा की हा जो उपवास आहे तो कोणासाठी तरी आहे, मनापासून नाहीये. त्याच्यामुळे कसं मन कधी कधी तळ्यात कधी मळ्यात. आणि स्पेशल डिश मागवलेली त्यासाठी मी. त्यांनी मला काल सांगितलं होतं, दादा मला हे मागवा तुम्ही. तुला माहिती आहे ही डिश नवलेश? 5-star हॉटेलमध्ये मिळते ही डिश खास. ती स्पेशल मागवलेली. आणि आता तो दाखवेल आपल्याला काय त्याच्यामध्ये. हा ते जरा दाखव बरं काय. बघा सगळ्यांनी, बघा सगळ्यांनी व्यवस्थित बघा. स्पेशल आहे. समजला, मी समजला. काल रात्री मला तो बोलला, दादा मला फक्त दाल खिचडी पाहिजे. बोलवा ना. अरे बापरे, सुनील बाईंचं ताट दे ना पुढे. नाही तर बाईंना ते ताट दे. हा ते दे त्यांना, ते कमी पाहिजे. हा कमी दे. तर हार्दिक ठीक आहे ना, तू मागितलीस म्हणून. हा 30 पाहिजे. पण मी काय म्हणतोय सुनील, त्याच्यामध्ये जर का चिकनचा पीस टाकला दाल खुश होऊन जाईल. हार्दिक विचार कर, टाकतो मग. टाकतो मग. सुनील बाई तुम्ही आज पहिल्यांदा आमच्या पार्टीमध्ये जॉईन झाल्यात. जसे जसे आमच्या टीम बरोबर राहाल ना तुम्ही समजून जाल सगळ्यांना. आमच्या
टीम नाही मेंबर आहे, स्टाफ नाही आहे, फॅमिली आहे सगळे. तर मंडळी आपले 6 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये. कितीतरी स्टाफ आपला आला गेला, नवीन आले, एक नवलेश आहे सुरुवातीपासून आपल्यासोबत, पण बाकी आले गेले किती गेले सगळ्यांनी मेहनत केली, सगळ्यांचं सहकार्य आहे. बचपन का प्यार मेरा छोड़ नहीं जाऊंगा. हार्दिक कसं वाटतं तुला दाल खिचडी खाऊन? चांगले आहे ना. हां कहां गए वो दिन जब तुम अड्डे चबा देते. एक महिने गेले गया वो दिन. कोणाला तरी वचन दिलं त्यांनी आणि वचन कसं महत्वाचं असते. बरोबर आहे. ते उसको छोड़ देगी. त्याच्या घरात सगळे नॉनव्हेज खातात. मग स्पेशल शाकाहारी बनते का रे तुझं? तुझ्या घरी हा खरं का? कोणीतरी आयुष्यात यावर्षी आलंय त्याच्या, गेल्या वर्षी नव्हतं ना. नंतर सांग आईला. आईला शेवटची आई काय करते माहितीये? आईचं एक स्टाईल आहे, ती एकेकाला घेईल बाजूला. म्हणजे ती सुनीलशी काय करायचं, सुनीलला बाजूला घेईल त्याचं ऐकून घेईल, मग हार्दिकला घेईल त्याचं ऐकून घेईल, नवल्याचं वेगळं ऐकून घेईल. सगळ्यांची सिक्रेट ठेवते ती जवळ. हा लॉकर मध्ये बंद असतं ना, बाहेर निघत नाही, पण शेअर करू शकतात तुम्ही. बाई कशी आहे बिर्याणी? चांगले आहे. तुम्हाला तुम्ही बनवता बिर्याणी ऑर्डर वगैरे अशी बनवता ना? सुनील. हा सुनील आता ठीक वाटते. हा रात्री काय बोलला तुला व्हेज फूड साठी? व्हेज बोलला मी खात नाही. सुनील सर सुनीलचे भाऊ आहे. सेम सेम सेम. सुनील नावाचे सगळे असे असतात का बरं? कमेंट करून सांगा तुम्ही अजून कोणी सुनील असा आहे का. आणि सुनीलने काल एक गोंधळ एक स्पेशल गोष्ट केली होती जेवताना, ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत बघायला मिळेल. कसा जेवत होता सुनील? उद्या किंवा परवा बघायला मिळेलच तुम्हाला. खूप धमाल केली आणि आम्ही आज 24 तासानंतर आमच्या घरात आलोय परत. कसं वाटतंय तुला? खूप बरं वाटलं. बरं पहिल्यांदा आंघोळ केली, फ्रेश वाटलं, फ्रेश वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. येस म्हणजे आठवण आठवण येत होती ना. झोप लागली का तुला? तेव्हा जाग आली. बरोबर आलो आम्ही घरी, कारण मी पहाटे उठलो आणि मी व्हिडिओ एडिट केला, मी बघ बनवला सर्व. त्याच्यानंतर एकाला पण जाग नाही, एवढा आवाज होता, एकाला पण जाग नाही, सगळे घोरतायत मस्त. वा जीव थकलेला ना. पण पहिल्यांदा असं झालं ना, कोविडचा व्हिडिओ बाहेर केला, म्हणजे बाहेर गेलो आपण, हॉलवर तो केला होता पण असं बाहेर केला, चांगलं वाटलं. पण घरात जास्त मजा यायची असं वाटते मला. अहो किती सजवायचं सामान आणलं होतं इथे घरामध्ये. लाईट गोंधळ केला. काय नवलेश काय बोलतो? सामान आणले सजवायचा. ओवी कसं वाटलं तुला काल? आवडला बर्थडे? म्हणून जास्त आवडलं आणि खूप छान झाला कालचा बर्थडे. पहिल्यांदा आली ना तर टीचर ए टीचर आल्या होत्या, सगळे आले होते. ए सुनील आज जरा हार्दिकला भात वाढ. व्हाईट राईस व्हाईट खाऊ शकतो तू. चिकन घे ना चिकन. सुनील तू कसं वाचलं की खरा तू खा. जेव्हा आरामात जेव्हा, कारण काल खूप तो टोपच आणला इथे सरको थोडासा टोप सरको. काल सर्वांनी खूप मेहनत केली, थोडासा भात बाई खा. हो बाई नेहमी तुम्ही आमच्यासाठी बनवता. चिकन चिकन आई थोडासा भात घे ना. आई आई माझ्यासाठी माझा शब्द मोडशील तू आई. आई प्लीज बघ माझा ऐकेल ती लगेच. आणि आपण आज ना तुमच्या सगळ्यांसाठी मी सुभेदार मूवीची तिकीट काढली आहेत. कोण कोण येणार सुभेदार तिकीट सुभेदार मूवी बघायला? सुभेदार तानाजी मालुसरे ना कोण बघण्यासाठी येणार? अरे सुनील तू नाही येणार का? अरे घरी असं नको करू यार.
तू नेपाळची सगळ्या बघितलं जात, महाराष्ट्रातले बघ ना नरवीर तानाजी मालुसरे, बघ तू हिंदी पिक्चर बघितला असेल अजय देवगणचा, ठीक आहे, त्याच्यात फक्त सगळं वेगळंच होतं, जे होतं ते नव्हतंच. आणि खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर सुभेदार बघायला पाहिजे. काय हवी कधी येतो? आता 6 वाजता. 6 वाजता बघ ना, 8:30 संपेल पिक्चर. चालेल कोणी कोणी आहे सगळं, कोण कोण आहे सगळा? मी 3 3 6 आई तू तू नाही, चल ना, 6 जण आहेत. मी सहा, अरे मी आहे ना, 7 करू आपण, करू 10 जणांचे तिकीट काढलेत मी, 10 जण आपण जाऊया. बाबा काय ग लाडू कसे आहेत? लाडू मस्त आहे. लालू 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 ते तर असे वाटतात की जसे काय पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्न. खूप मेहनत घेतली मुलांनी सगळ्यांनी, मेहनतीचं फळ आहे तुम्हाला जेव्हा आज मस्त आरामात. आज सुनीलचा चेहरा बघ किती प्रसन्न वाटतो, काल बघायला पाहिजे होतं. काल पण सगळ्यात जास्त धमाल कोणी केली असेल ना ती रंजिताच्या काकांनी, म्हणजे नाही नाही तुझ्या आजोबांनी. फॉर्म मध्ये होते एकदम, फुल फॉर्म मध्ये. आजोबा ओबीसाठी खुश असतात. सगळे आवाज काय जोरदार होता काय? नवलेश घे रे बाबा, पप्पा होणार आहे तू परत. नवलेश हा हे त्याची पार्टी कधी येणार तो? अरे पण सेटने बघितलंय, सेट पार्टनरशिप करेल का? हमेश एक एक पार्टीचे असं थोडस एक एक बरोबर. नवलेश नवलेश जेवायला पाहिजे. ओ सांग झालं, जेवायला पाहिजे का नाही? बाई मी ओवी सारखाच होतो का लहानपणी? एवढंच होतो ना, जन्माला आल्यापासून घरात तुमच्या एवढं मस्त लक्ष्मी आली ना, ती तुझ्या पायामुळे. आणि आईला मामाकडची पण एवढी खुश होते ना तू जन्माला आला तेव्हा, एकदम गुडगुडीत असेल ना. त्या पण जाम भारी होत्या. माझे बाबा आले, माझे बाबा आले जन्माला, असं मी माझा जन्म झाल्यावर. मग तेव्हापासून त्यांच्या घरात खूप म्हणजे चांगलं चाललं असं. अच्छा. बाबांनी पण म्हणजे काम खूप केलं. कामावरून आल्यावर जेवायचे झोपायचे, नाही तर मग हाताला धरून खेळवायला न्यायचे गावभर फिरवत असते. गावभर फिरवायचे. तर मंडळी ऐका, हो मंडळी ऐका, ही जी पिढी आहे ना, हो नवलेश भाऊ, ही पिढी आईची किंवा बाईची यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आपल्या पिढीला काय माहिती आहे? बिर्याणी, पार्टी, पिक्चर, दुसरा काय माहिती नाही, वायफाय, मोबाईल. पण खरं शिकायचं असेल ना तर ही बाई ही आई ह्यांच्या पिढीकडून शिकण्यासारखं आहे गोष्टी. जोडीला बसा, भरपूर गोष्टी समजतील. कोणाला शिकायचं असेल तर मी सांगतो बाई, नाही एक तास तुमच्या जोडीला बसतील आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. पहिला काय काय झालंय काय बाई, त्याच्यातून किती शिकायला मिळेल. पण बाई तुझ्या जन्मापासून जशा तशा दिसतात. तू विचार कर ना, ते माझं त्यांनी मालिश केलं आणि बघा ते अजून तशा तशा आहेत. काय फरक अजून वजन आहे ना, ते माझं वाढत पण नाही. मी लग्न करून आले होते, गाव जास्त म्हणून ओळखायचे नाही, फक्त बाईंना जास्त ओळखायचे. त्याच्यामुळे जाताना येताना बरोबर हात मारला, भाजी वगैरे विकायला येतात गावामध्ये आजूबाजू असं कोण असले ना का आई मला बघ कोण भेटलेलं आहे तर मी काहीतरी वेगळीच नाव येऊन सांगायची. आपण बाईचं नाव मात्र बरोबर सांग, मला बाई भेटलेला. हे तू ना बरोबर सांगते, बाकी सगळ्यांची उलटसुलट करून टाकते. आणि ह्या तुम्ही हे पण घेऊन जातात ना बाई काय मुंबईला वगैरे? टाकळा बघा ना, इथून 2-2.5 तास ट्रॅव्हल करून त्या परत तो सगळं जमा करतात पहाटे आणि घेऊन मुंबईला जातात. विचार करा काय आता वय किती आहे बाई तुमचा?
सत्तर झालंय देखो आणि ते गोळे मगाशी करून ठेवले होते इन ताटामध्ये ते रंजिताने करून दिले होते डिझाईनचे आता बघा ताटात काहीच नाही खोटी तर बाईंचं एज आहे 70 इयर्स 70+ आहे बघ सुनील सुनील एक गोष्ट आहे अजून आम्ही गावातली जवळपास सगळ्या शेतातली फळं चोरली पण तुमच्या शेतातले कधी घुसतो सगळ्या शेतांमध्ये आम्ही चोरी केल्या म्हणजे चोरी म्हणजे फळं आंबे तोडून पाडणं वगैरे गोष्टी जांभळं आंबे अजून काय पाहिजे असायचं पण बाईच्या शेतात कधी घुसलो नाही बाईच्या शेतात नाही घुसलो कधी एक शेत चुकला आमच्या हातून अजून पण खंत आहे मला की बाईच्या शेतात मी घुसू शकतो आठवते का तुम्ही भावेश आणि तू मी गोपी दादाच्या ह्याच्यात गेलेले शेतात तेव्हा गोपी बाबांनी पाठ काढले खूप जण पाठ काढले अशी आता आठवण पण नाही कोणाकोणाच्या शेतात गेलो मला पण येऊन सांगितलं गोपी दादानी हे रसिका कुठे गेली तर काय झालं दादा ते रोहनला जरा सांग तो शाळासारखं वागतो ना मग तर बघ जा शेतात जाऊन काय केलंय म्हटलं काय केलंय तू जाऊन बघ जा मला सांग शाळेत घेऊन आले ते म्हणजे शाळेत घेऊन आले काय बाई तुम्ही फोर बघतात का काय बघतात फोर सगळे आमच्या शेतात काशीनाथला पण कम्प्लीट करायची आहे सगळी म्हणजे भावेशच्या बाबांना तर असं होतं जीवन पहिलं आणि खूप मजा यायची गावामध्ये आपण आता बाई कधी येतील तर आपण परत ते किस्से जाणून घेऊया सगळे आणि तुम्हाला आजची पार्टी कशी वाटली तुम्हाला आवडली तुला हार्दिकला विचारलं पाहिजे पहिला हार्दिक कसं वाटलं तुला कुठून तरी ऑर्डर आहे ना त्याला शाकाहारी खायची हे कसं प्रतीक सारखं मनापासून नाही फक्त कोणाच्या तरी ऑर्डर प्रमाणे चालायचं आपल्याला आता वाट बघत असेल कधी गणपती जातात आणि पुन्हा एकदा मी गोष्ट सांगतो तुम्ही आता म्हणाल तुमचं श्रावण नाही का श्रावण नाही का तर आमच्या भागात त्यांच्याकडे गणपती असतो नॉर्मली ते श्रावण करतात किंवा हार्दिक सारखे कोणाच्या तरी सांगण्यावरून करतात बाईंचा पण श्रावण नाही आहे असं काय नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट नका करू की तुम्ही श्रावण नाही का तुम्ही चिकन कसे खाता वगैरे तर ज्याचाच असा प्रश्न ओके आणि काल सगळ्यांनी खूप ओवीला विश केला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता सगळ्या कमेंट येतील कॉंग्रॅच्युलेशन रंजितासाठी त्याबद्दल तुला काय बोलायचं मॅडम तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या थँक्यू सो मच ओवी खूप खूप धन्यवाद बर्थडेला माझ्या फक्त पाणी आशीर्वाद द्या बस आणि आमच्या घरामध्ये फक्त ओवी एक राहिली बाईंनी माझी सेशन केली बहुतेक कारण ओवी आजीकडे होती बोईसरला त्याच्यामुळे तेव्हा पण विचारलं आपण श्रुतीची माझ्या मामांना पण नाच झाली होती तेव्हाच चार दिवसानंतर मग गावामध्ये होती ना ती श्रुती बरोबर ना मग तुम्ही श्रुतीला शौर्याला करायचं बरोबर तर चला मंडळी आज बस इतकंच आपण आता व्हिडिओ स्टॉप करूया आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता बर्थडे व्लॉग सोबत आणि रजिताचे पुन्हा पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन आणि सगळ्यांचे अभिनंदन आणि अजून एक गोष्ट आता ही पार्टी माझ्याकडून होती तुमची मॅडम तुम्हाला कधी तरी मला माहिती नाही रजिता बोल आता पाहिजे तर घे लगेच ऑफर हवी आहे तर मॅडमची पार्टी तुम्ही कधी पण घ्या ते तुम्ही बघून घ्या काय करायचं काय सुनील सुनील मॅडमचे पार्टी निघायला मुश्किल आहे हो का आणि आम्ही ना समुद्रावर बार्बेक्यू पार्टी करणार आहेत लवकरच हार्दिकच्या जोडीला पण त्याचं श्रावण आहे श्रावण संपल्यावर तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता बाय 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 बाई